आयुक्तांच्या दालनाबाहेर ताटखळत थांबलेल्या भाजप नगरसेविकेने आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून केला निषेध. प्रभागात सुरू असलेल्या रस्ते खोदाई प्रकरणासह काही समस्यांबाबत पालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यासाठी कासारवाडी दापोडी प्रभागाच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे या महिला कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांच्या दालनाबाहेर ताटकळत उभ्या होत्या. त्यांच्या प्रभागात स्मार्ट सिटीची कामे सुरू करण्यास स्थानिक विरोध करत होते. नगरसेविका शेंडगे यांचीही सहमती होती. त्यानंतरही आयुक्तांनी पोलीस बंदोबस्तात त्यांच्या प्रभागात स्मार्ट सिटीची कामे सुरू केली. याबाबत आयुक्तांना भेटण्यासाठी त्या आल्या. मात्र आयुक्त राजेश पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महत्वाच्या बैठकीत व्यस्त होते. अखेर संतापून नगरसेविका शेंडगे यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर शाई फेक करत आयुक्तांचा निषेध व्यक्त केला. पण मुळात स्मार्ट सिटीचे विकास कामे ही आत्ता सुरू झालेली नसून मागील वर्षापासून सुरू आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाव्यतिरिक्त स्मार्ट मलिदाचा विषय नेहमीच ठेकेदार व लोकप्रतिनिधीमध्ये चर्चेचा विषय असतो. यामुळे भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांचा आक्रमकपणा हा लोकहितासाठी की स्वहितासाठी हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आशा शेंडगे यांच्यासह 10 महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना आज गुरुवारी दिनांक 9 रोजी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर घडली.